मधुराताई मला एक सांग बरं, तू एवढी पॉझिटिव्ह कशी राहते? मधुराताई तुझ्यात एवढा उत्साह येतो कुठून? सारखं आपलं हे करायचंय ते करायचंय एवढी एनर्जी येते कुठून? किंवा मला सारखा प्रश्न विचारला जातो, तू नेहमी हसतमुख आणि अशी आनंदी कशी काय असू शकते गं? केवढी कामं करते, तू हे सगळं कसं करू शकते? नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एका मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येते मधुरा दिव्याच्या आपल्या या सुंदर यूट्यूब फॅमिलीमध्ये. अजून नवीन नवीन मैत्रिणी जोडल्या गेल्या, त्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, 450 वर व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओचा अभ्यास करा जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल घडवू शकाल. सम्राज्ञी अलंकार माझा नवीन उपक्रम आहे, इंस्टाग्राम स्टोर आहे, त्याला नक्की फॉलो करा. छान छान वेगळ्या वेगळ्या प्रकारची ट्रेडिशनल साऊथची ज्वेलरी आणि पारंपरिक मराठी दागिने त्याच्यावर उपलब्ध आहेत. सो मंडई, हा प्रश्न मला सारखा विचारला जातो की तुम्ही आनंदी कसे, असं कसं, तसं कसं. पण खरं सांगू का, या सगळ्याच्या मागे ना खूप छान एक अभ्यास केलेला आहे आणि सात्विक जीवनशैली मी स्वतः आचरणात आणली आणि आत्ता नाही तर गेले कित्येक वर्ष मी ते फॉलो करत असल्यामुळे आज हा प्रोडक्ट तुमच्यासमोर आहे. सो मला असं वाटतं की ही जी जीवनशैली आहे ही प्रत्येकाने ते एक्सपेरिमेंटल आहेत, प्रत्येकाने त्या मी जे सांगते ते करून बघावं, त्यातनं तुम्हाला बरं वाटलं तर तुम्हाला तुमचं कळून जाईल की ह्या जीवनशैलीला जर का आपण फॉलो केलं किंवा त्यातले छोटे छोटे टिप्स आपण फॉलो केले तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल आणि एक चांगला बदल आपल्याला दिसून येतो आणि आपलं मन प्रसन्नसुद्धा राहतं. तर आता सर्वात पहिले मला एक सांगायचं आहे की हा व्हिडिओ 3 भागांमध्ये असणार आहे, 3 वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर आपण फोकस करणार आहे. हा व्हिडिओ थोडा लॉंग असणार आहे कारण डिटेलमध्ये मी सगळं गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही कामं करत करत सुद्धा एअरडोप्स लावून हे व्हिडिओज ऐकू शकता. तर सर्वात पहिले की ही सात्विक जीवनशैली मुळात ह्याची गरज मला का भासली, तर 2002 ते 2010 हा जो 8 वर्षाचा कालावधी माझ्या आयुष्यामधला होता तो अतिशय त्रासदायक होता. अजिबात आरोग्य चांगलं राहायचं नाही, सतत सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, मानसिक त्रास होत राहायचे. आर्थिक थोडीफार चणचण होती, खूप असं नाही, पण खाऊन पिऊन मी सुखी होते, पण तरीसुद्धा मनी समाधान नव्हतं. सतत औषधं गोळ्यांचा तर असा डब्बा भरलेला असायचा, वजन असं भरपूर वाढलेलं होतं. आणि मी खरं सांगते 26-28 वर्षाची जेव्हा मी होते ना तर तेव्हा मी एखाद्या मोठ्या पोक्त बाईसारखं माझं स्वरूप झालं होतं. खूप ओव्हरवेट झाले होते आणि अजिबात मला स्वतःबद्दल असा आत्मविश्वासच नव्हता. ह्याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, सकारात्मकतेने माझं आयुष्य कसं बदललं ते तुम्ही बघू शकता. मग ह्या सगळ्या जेव्हा आपल्याला त्रास होतो ना तेव्हा आपण विचार करायला लागतो की नेमकं बाबा काय चुकतं आहे, असं का होतं आहे. मला माझा स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नव्हता. जेव्हा मी आरशात बघायची तर मला असं वाटायचं मी कशी दिसते आहे, माझं वय किती लहान आहे आणि मला स्वतःबद्दल चांगलं वाटत नाही आहे. आज वय वर्ष 43 आहे तरी आता मी मला असं छान वाटतं. मला असं वाटतं आता उलट मी म्हातारपणाच्याकडे चालली आहे पण तरी मी छान दिसते, मला स्वतःबद्दल छान वाटतं. पण त्यावेळेस ती सिच्युएशन नव्हती. मग मला असं वाटायला लागलं की काहीतरी चुकतं आहे आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या विचारसरणीमध्ये. रात्री 1:30-2:00 जागायचं किंवा सकाळी 7:30 मी उठायचे. आत्ता मला 7:30 म्हणजे खूप उशीर वाटतो कारण माझा दिवस 4:00 चालू होतो गेले कित्येक वर्ष. सो अशा पद्धतीची जीवनशैली होती, पटकन काहीतरी बोलून द्यायचं, अब्रमचब्रम खायचं, हेल्दी डाएट वगैरे काही संबंध नव्हता. पाहिजेल तसं वागायचं आणि त्याचा परिणाम होता विस्कळीत, दुखी आणि एकदम चैतन्य नसलेलं आयुष्य. सो जेव्हा मला हे असह्य व्हायला लागलं त्यावेळेस मी विचार करायला लागले की बाबा आता काय करूया. मी खूप वेगळे पुस्तकं वाचली, चांगल्या चांगल्या मोटिवेशनल स्पीकर्स, त्यांचे व्हिडिओज त्यावेळेस एवढे नसायचे पण जे काही काय म्हणतात जे काही स्टफ उपलब्ध होता इंटरनेटवर थोडाफार तो बघितला किंवा वेगळी पुस्तकं वाचली आणि खूपशा संतांनासुद्धा भेटले. तो ह्या सगळ्या गोष्टी
त्यांचा मी पूर्ण एक असा अभ्यास केल्यानंतर मी विचार केला की समजा ते म्हणतात येत ना ही सगळी लोकं की असं करून बघा, ह्याच्या मागे हे होतं ते होतं, तर मग आपण हे करून बघूया. आणि जेव्हा मी ते करून बघायला लागले त्यावेळेस विदिन एक 8-10 दिवस मला खूप चांगला बदल स्वतःमध्ये जाणवला आणि मग मी कन्व्हिन्स झाले की नाही ह्याच्यात काहीतरी पॉईंट आहे. मग आता हा सात्विक जीवनशैलीचा बेसिक कॉन्सेप्ट काय आहे तो आपण समजून घेऊया. आता आपल्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेने आपण हे ब्रह्मांड बनलेलं आहे, किंवा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की युनिव्हर्स इज मेड अप ऑफ एनर्जी. आता एनर्जी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण अभ्यास करताना हे स्टेटमेंट ऐकलंच असेल, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड ऑर क्रिएटेड, इट कॅन बी ओनली ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. सो ह्याचा अर्थ काय आहे की ऊर्जा जी असते त्याला त्याचं जे स्वरूप असतं ते बदलतं. आपल्या प्रत्येकामध्ये एनर्जी आहे, आपल्या शब्दांमध्ये, आपल्या संकल्पामध्ये, अन्नामध्ये, प्रत्येक निर्जीव आणि जिवंत वस्तूमध्ये एनर्जी ही असतेच, पण त्याचं स्वरूप हे बदलत जातं. आता साधं उदाहरण बघा, इलेक्ट्रिसिटी ही एक एनर्जी आहे, मग आपण ती वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आपण बघतो, कसं तर ट्यूबलाईटमध्ये आहे, एसीमध्ये आहे, त्याचं स्वरूप बदलत जातं पण मूळतः ती एक एनर्जी आहे. सो त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, अन्नामध्ये एनर्जी असते. आता एनर्जी म्हटलं की त्याला फ्रिक्वेन्सी ही आलीच. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर आता बघा, आता साधं उदाहरण, समजा मी माझ्या आईला फोन लावला आहे तर तिचा नंबर डायल केल्यावर तो फोन तिला लागणार. मी जर का आईला फोन लावला आहे तर माझ्या नवऱ्याला तो फोन लागू शकत नाही, कारण आईच्या फोन नंबरच्या फ्रिक्वेन्सीला मी डायल केलं, फ्रिक्वेन्सी मॅच झाल्यावर तो फोन कनेक्ट झाला. सो आपली जशी फ्रिक्वेन्सी आपण टॅप करतो त्या फ्रिक्वेन्सीला आपण कनेक्ट करतो. आता ह्याचं सोपं उदाहरण म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आपण जे काही बोलतो ना, कितीदा तरी आपण म्हणतो सकारात्मकतेकडे जा, नकारात्मकता नको, पॉझिटिव्हिटी वाढली पाहिजे, अमकं तमकं, तर हे काय आहे, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह इज अ सिम्पलर, आपण हे साध्या भाषेत घेतलेलं आहे सो आपल्याला हे समजेल. आता पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकता, जेव्हा आपण सकारात्मक राहतो, सकारात्मक विचार करतो, तर त्या प्रकारचे अनुभव आपल्याला यायला लागतात, कारण त्या फ्रिक्वेन्सीला आपण टॅप केलेलं आहे. तर म्हणून आपण म्हणतो ना की सकारात्मक राहा, शुभ बोला, वाईट बोलू नका, कारण आपल्या शब्दांमध्ये, आपल्या संकल्पांमध्ये, आपल्या विचारांमध्ये ती फ्रिक्वेन्सी असते. आता फ्रिक्वेन्सी मुळात 3 भागात असते, आता 3 प्रकारची असते रादर, सत्व, रज आणि तम. आता सत्व, रज, तम म्हणजे काय, आता आपण मनुष्याच्या संदर्भात हे घेऊया, सात्विक व्यक्ती, राजसिक व्यक्ती आणि तामसिक व्यक्ती. आता सात्विक व्यक्ती म्हणजे कसा असतो, सात्विक व्यक्ती हा खूप आनंदी असतो, प्रसन्न असतो, लोकांवर प्रेम करणारा असतो, लोकांना मदत करणारा असतो. राजसिक व्यक्ती कसा असतो, खूप धडपड्या असतो, हे करूया ते करूया, खूप अशी एनर्जी ओव्हरफ्लो होत असते, ॲम्बिशियस असतो, ती रजोगुण ज्याच्यामध्ये जास्ती आहे त्या प्रकारची ती व्यक्ती असते. तामसिक किंवा तमोगुणी व्यक्ती म्हणजे काय, की जो आळशी असतो, अजिबात लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही, डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटी, ह्याचं वाईट होऊ दे, मग ते वाईट होण्यासाठी काय काय करणार, उगाचच काहीतरी बोलणार किंवा कारस्थानं करणार, षड्यंत्र रचणार, हे सगळं तामसिक किंवा तमोगुण जास्ती असलेली व्यक्ती. मग आता आपण कोण आहोत, आपली एनर्जी काय आहे, आपली फ्रिक्वेन्सी काय आहे, तर आपली फ्रिक्वेन्सी ही मिक्स्ड आहे, सत्व, रज आणि तम ह्याच्यात निरनिराळ्या प्रकारे आपलं कॉम्बिनेशन आहे. जर का आपण सात्विक असो तर मॅक्झिमम टाईम आपण आनंदी, पॉझिटिव्ह, सकारात्मक राहतो. आपण सत्व, रज असू तर आपण आनंदी, पॉझिटिव्ह तर राहतो, पण त्याचसोबत ॲम्बिशियस आणि खूप धडपड असतो. जसं माझं सत्व, रज जास्ती आहे, पण पूर्वी काय होतं की माझ्या तमोगुण जास्ती होता, 10-10 तास झोपायचं, काही खायचं, कसंही राहायचं, काहीही बोलायचं, सो ते
तमोगुण जेव्हा आपल्या बॉडीमध्ये वाढतो तेव्हा आपण अनहॅपी राहतो, उदास राहतो, दुसऱ्यांनाही दुःखी करतो आणि स्वतःही दुःखी राहतो. मग आता सात्विक जीवनशैली म्हणजे काय? तर ह्या ज्या तिन्ही जे गुण आपल्यामध्ये सगळ्याचं मिक्सचर आहे. आपण 100% सात्विक, 100% राजसिक किंवा 100% तामसिक नाही आहोत. आपल्यामध्ये चांगला भाग पण आहे, आपल्यामध्ये वाईट भाग पण आहे, आपल्यामध्ये बॅलन्ससुद्धा आहे थोडाफार. सो आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हा जो सत्वगुण आहे स्वतःमधला तो वाढवायचा आहे. मग आता सत्वगुण जर का वाढवायचा असेल तर काय करायला पाहिजे, तर त्याच्या तीन गोष्टींवर आपण फोकस केलं पाहिजे. एक म्हणजे आहार, दुसरा म्हणजे विहार आणि तिसरा म्हणजे विचार. सो ह्या तीन भागामध्ये आपले हे व्हिडिओज असणार आहेत आणि सर्वात पहिलं महत्त्व आपलं आहारावर जातं. आता आहाराचं काय महत्त्व आहे, तर खूप जास्ती महत्त्व आहे. आपण काय खातो, आपण कसं खातो, आपण काय कसं पाणी पितो, कुठल्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो, कुठल्या विचारांनी कुठल्या भावांनी ते बनवतो, या सगळ्या गोष्टींना प्रचंड महत्त्व आहे. ह्याचं महत्त्व तुम्ही एक्सपेरिमेंटल आहे, मी तुम्हाला सांगते तुम्ही हे करून बघा, ऑब्झर्व करा, तुम्हाला जे जे कन्क्लुजन्स येतील त्याच्यावरनं तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला हे करायचं आहे की नाही. गेले कित्येक वर्ष मी हे एक्सपेरिमेंट केले आहेत आणि आता ती माझी लाईफस्टाईल झालेली आहे. बरं, ह्यातल्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण रोज नाही करू शकत, कारण त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. आपली प्रत्येकाची जीवनशैली ही हेक्टिक असल्यामुळे आपल्याला ते कधी जमतं कधी नाही, पण ऑन अन ॲव्हरेज जास्तीत जास्त पद्धतीने ते आपल्याला कसं जमू शकेल ते आपण बघायला पाहिजे. आता सात्विक जीवनशैलीमध्ये आहार हा का महत्त्वाचा आहे, तर आहारात सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे, त्याच्यात सुद्धा एनर्जी आहे. सत्व, रज, तम असे तिन्ही गुण वेगळ्या वेगळ्या अन्नांमध्ये असतात. आता बघा, ज्या दिवशी आपण खूप मसालेदार, तिखट किंवा जड खातो आपल्याला त्या दिवशी थोडंसं सुस्तावल्यासारखं वाटतं, गॅसेस होतात, ॲसिडिटी होते, डोकं चढतं, ठणका लागतो डोक्यात. आपण रोज जर का अशा पद्धतीने खाल्लं तर आपल्या आरोग्याला हमखास त्रास होणार आहे. आता का थोड्या दिवसापूर्वीच महाशिवरात्र होऊन गेली, आता खूप जणांनी आपण उपास केले असतील, भरपूर पदार्थ आपण खातो, रताळ्याचा खीस, साबुदाण्याची खिचडी, भगर, आमटी, बटाट्याची भाजी, फळं, त्याच्यानंतर दूध, अशा सगळ्या गोष्टी आपण खातो. पण आता आहाराचा एक मेन कॉन्सेप्ट तुम्हाला सांगते. जसं आपण प्रत्येक, आता थोडंसं ना ह्याच्यात फिजिक्स इन्वॉल्ड आहे बरं का, कारण आपण सगळे शिकलेलो आहोत, त्यामुळे थोडंसं रिव्हिजन करूया. युनिट ऑफ मेजरमेंट, आता समजा आपल्याला पाणी मोजायचं आहे तर ते आपण किलोग्रॅममध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये नाही मोजत, त्याची युनिट ऑफ मेजरमेंट इज इन लिटर्स, त्या लिटर्सनी आपण ते मोजतो. तर त्याचप्रमाणे जेव्हा आपण सात्विक जीवनशैलीच्या माध्यमातून आहाराकडे बघतो तेव्हा त्याचं जे युनिट ऑफ मेजरमेंट आहे ते प्रोटीन्स, कार्ब्स आणि फॅट्स अजिबात नाही आहे. त्याचं मेजरमेंट आहे सत्व, रज आणि तम. आता जेव्हा आपण फल आहार करतो किंवा ताज्या भाज्या खातो किंवा दूध वगैरे घेतो, तर ह्या हे सगळे जे आहेत बेसिकली उपासाचा कॉन्सेप्ट काय आहे, आपण हे उपास का करतो, तर त्या दिवशी ती जी देवता आहे, समजा गणपती आहे, शिव आहे, तर त्या देवतांची सुद्धा एनर्जी किंवा त्या देवतांची फ्रिक्वन्सी ब्रह्मांडात जास्ती प्रमाणात येत असते. पण जेव्हा आपण चांगला आहार, सात्विक आहार घेतो, फल आहार घेतो, कमी खातो किंवा त्या देवाचं आपण नामस्मरण करतो, तर ती फ्रिक्वन्सीशी आपण, त्या फ्रिक्वन्सीशी आपण कनेक्ट करतो. हा मूळ मुद्दा, हा मूळ कॉन्सेप्ट आहे उपासाच्या मागे. बरं, आता उपासात आपण भरपूर खातो तो भाग वेगळा, पण जनरली उपास म्हणजे की त्या त्या दिवशी त्या त्या देवतेची फ्रिक्वेन्सीशी मॅच करण्यासाठी आपण नामस्मरण करतो किंवा त्या त्या रंगाचे आपण कपडे घालतो. पांढरा रंग आपण सोमवारी किंवा शंकराची उपासना करत असतो तर आपण पांढरा रंगाचे कपडे घालतो. सो जे जे त्या त्या फ्रिक्वेन्सीला वाढवण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी जे जे उपयुक्त आहे ते आपण करत असतो. आता दैनंदिन जीवनामध्ये आपण जे अन्न खातो
त्यातनं आपल्याला सत्वगुण वाढतोय, रजोतमो वाढतोय, काय वाढतोय ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आता माझ्या घरातलं उदाहरण देते. काही वर्षांपूर्वी आमच्याकडे एक पोळ्याला मावशी होत्या. त्या मावशींच्या घरात प्रचंड कलह असायचा. सतत ती सून बोलते, तो नवरा चिडतो, असं भांडणं वगैरे खूप होती. आणि ना त्या घरी आल्या की माझा बाकीचा स्वयंपाक झालेला असायचा, पण पोळ्यांसाठी मी थांबायचे आणि मी त्यांच्या शेजारी काहीतरी काम करत करत आम्ही ते पोळ्या करायचो. पण थ्रूआउट ते पोळ्या करताना त्या ज्या मावशी होत्या सतत कटकट, म्हणजे कणिक तिमता तिमता, आज माझ्या नवऱ्यानी शिवीगाळीच केली, त्यांनी मला असंच बोललं, माझी ती सून असंच बोलली, आणि ती सगळी जी कटकट आहे ती सांगता सांगता त्या पोळ्या करायच्या बरं. आणि घरात तीन माणसं, सहा पोळ्यासुद्धा संपायच्या नाही. आणि प्रश्न पडायचा की मला रुचा किंवा माझे मिस्टर म्हणायचे काय माहीत नाही गं, ह्या पोळ्या खाव्याशाच वाटत नाही आहे. आणि जे नंतर जेव्हा मी हा अभ्यास करायला लागली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या व्यक्तीची जी फ्रिक्वेन्सी होती तमोगुणी ना, सतत वाईट बोलायचं किंवा वाईट गोष्टींबद्दलची जी चर्चा ते करत होते शब्दांच्या माध्यमातून, ते शब्द अन्नामध्ये ॲब्झॉर्ब होत होते. अन्न आणि पाणी हे अतिशय पॉवरफुल असतं फ्रिक्वेन्सी कॅच करण्यासाठी. पाण्याचं तर खूप सुंदर एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप वाईज बघा, आज अर्धा बघा, उद्या अर्धा बघा, पण पूर्ण बघा. तर मग आम्ही एक एक्सपेरिमेंट, जेव्हा मला हे सगळं शास्त्र त्याच्या मागचं कळलं तर आय डिसाइडेड टू डू एन एक्सपेरिमेंट. मग मी काय केलं, बरं त्यांना चूप बसा, बडबड करू नका असं तर म्हणता येत नाही, वयस्क होत्या. मग मी काय केलं, मी म्हटलं मावशी आता आपण ना पोळ्या करताना रामाचा जप करूया. मी राम भक्त आहे, हनुमान भक्त आहे, दत्ताचं पण मी भरपूर करते, स्वामी समर्थ आहेत, तर रोज कुठला तरी जप मी करायचे. त्या पोळ्यां त्या घरात शिरल्या आणि त्यांनी कणिक भिजवायला घेतली की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असा नाम घेतच आम्ही तो पोळ्या, सहा पोळ्यांचा जो काही हे होता खटाटोप, तो नाम घेत आम्ही करायला लागलो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, पोळ्यांची क्वालिटी सुधारली, पोळ्या संपायला लागल्या, सहाच्या ऐवजी 8-9 पोळ्या कराव्या लागल्या. आता हे एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही करून बघा. जेव्हा जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपण सगळ्याजणी गृहिणी आहोत, आपण स्वतःहून प्रेमाने तो स्वयंपाक करतो, पण बरेचदा ना घरात चिडचिड भांडणं असं जेव्हा होतं त्यावेळी स्वयंपाक बिघडतो. आपली मनस्थिती चांगली नसेल तर त्या अन्नात नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स, नेगेटिव्ह फ्रिक्वेन्सी जास्ती खेचल्या जाते. हे तुम्ही करून बघा, ज्या दिवशी तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे त्या दिवशी चांगल्या, एकदम चांगल्या मनस्थितीत स्वयंपाक करायचा प्रयत्न करा. घरात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात, टेन्शन्स असतात, पण कमीत कमी तुम्ही एखादं नामस्मरण करत जर का तो स्वयंपाक केला तर स्वयंपाकाची चव बदलते. आता घराघरातलं उदाहरण, आपण प्रत्येकजण सत्यनारायणाची पूजा करतो, साजूक तुपातला शिरा करतो, बरं तो साजूक तुपातला शिरा एरवी तोच रवा, तोच तूप, तेच साखर, पण त्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेतल्या त्या शिऱ्याला जो त्याचा जो स्वाद असतो तो एरवी केलेल्या तुपातल्या शिऱ्याला नसतो. हे तुम्ही ॲग्री कराल, अगदी बघा. ज्या दिवशी आपण सत्यनारायणाच्या प्रसादासाठी तो शिरा करतो त्यावेळेस मनात भाव असतो की हे देवाला आपण प्रसाद करायचा आहे, घरातलं वातावरण चांगलं असतं, आपण सगळेजणं प्रसन्न ह्याच्यात असतो, घरात सगळी कुठे केळीची खांब आण, कुठे रांगोळी काढ, ही सगळी सात्विकतेशी रिलेटेड, पॉझिटिव्हिटीशी रिलेटेड तयारी वातावरण असल्यामुळे आणि देवाला आपण तो नैवेद्य दाखवतो आणि मग तो शिरा खातो तर त्याची चव ही बदलते. हे हमखास करून बघा. साधा तुपातला शिरा एरवी करा, नॉर्मल करतात स्वयंपाक बडबड करत तसा करा, आणि सत्यनारायणातल्या पूजेतला प्रसाद म्हणून शिरा करा. इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. सो हे एक्सपेरिमेंटल आहे. अन्न हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे. सो कुठल्या प्रकारचं अन्न खायचं, आता हॉटेलिंग करायचं नाही का प्रश्न येणार, हमखास करा. मी अत्यंत फूडी आहे, खूप छान छान रेस्टॉरंट्समध्ये जाऊन खाते, पण बेताने. त्याच्यात परत हॉटेलिंगचा कॉन्सेप्ट चुकीचा आहे किंवा असं नाही, कुठल्याही गोष्टीला जर का आपण त्याचा अतिरेक केला तर त्रास होतो.
हॉटेलचं फूड टेस्टी लागतं, मी रुचाला नेहमी टोमणा मारते, घरचं हायजिनिक आणि बेचव लागतं की नाही ग. आता बघा, आपण घरी पाणीपुरी करतो पण स्वच्छ पाणी, स्वच्छ सगळं, त्याच्यात चव लागत नाही मुलांना. पण ते लाल, त्या माठाला लाल फडका घातलेला, त्याच्यात त्या घाणाऱ्या हाताने तो पाणीपुरीवाला पाणी दे करतो, कुठलं पाणी आणतो देवास ठाऊक, ती पाणीपुरी छान लागते बरं का. सो ठीक आहे, गंमत म्हणून सांगते. पण ओव्हरऑल ऑन म्हणजे आपल्याला सात्विक जीवनशैली किंवा सात्विकतेकडे जायचं असेल तर आपला आहार हा हलका असायला पाहिजे, ताजा असायला पाहिजे, फ्रेश अन्न आपण खाल्लं पाहिजे आणि कमी खाल्लं पाहिजे. आता काही जणांचा असा प्रश्न असेल की मधुराताई मग नॉनव्हेज काय आहे, तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्टीला आपण तेच तेच मोजमाप लावण्यापेक्षा काही गोष्टी प्रॅक्टिकली विचार करूया. काही लोक अन्न आपण का खातो, तर मुळात आपल्याला पोषण मिळावं आणि त्यातनं आनंद मिळावा. आता नॉनव्हेज हे काही जणांचं अन्न आहे, ते त्यांना आवडतं, त्यातनं त्यांना आनंद मिळतो, तर हमखास खावा. कुठलाही पदार्थ, मग तो व्हेजिटेरियन असू दे किंवा नॉन व्हेजिटेरियन असू दे, आपल्याला तारतम्य बाळगणं आणि अवेअरनेस किंवा जागरूकता असणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला जागरूकता आली की ऑटोमॅटिकली आपल्या सवयी ह्या बदलतात. म्हणजे माझं एक उदाहरण म्हणून देते की मी पण नॉन व्हेजिटेरियन होते अगदी 20 वर्षापूर्वी, खायचे मी अधूनमधून, पण नंतर ना मी जेव्हा हा अभ्यास करायला लागले आणि मी ना योगासनांचा अभ्यास खूप केला, मी योगासनं करते, तर त्यानंतर मला ऑटोमॅटिकली असं वाटलं की नको खायला, आपण फ्रेशच खाऊया, फळं खाऊया, व्हेजिटेरियन जास्ती खाऊया. तर हा आतून झालेला बदल आहे, हा माझ्यावर कोणी फोर्स केलेला नाही आहे. आपल्याला आतून जेव्हा वाटतं की ही गोष्ट मला, ह्या गोष्ट करण्याने मला बरं वाटतं, तर ती हमखास करावी. बरं वाटणं हे त्याच्या मागचं ध्येय आहे. सो साध्या गोष्टी आहेत की अन्न म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा प्रसन्न मुद्रेने करावा, स्वच्छता बाळगावी, ओटा स्वच्छ असावा, शुचिर्भूत होऊन करावं किंवा नामस्मरण करत करावं, चिडचिड भांडणं झालेली असतील तर त्या मनस्थितीत करू नये. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण कधीतरी कुटुंब म्हटलं की काही गोष्टी होतात, बट डोंट मेक इट अ प्रॅक्टिस. हळूहळू असं अवेअरनेस क्रिएट करा की आता मी जे अन्न शिजवते आहे किंवा जो स्वयंपाक कुटुंबासाठी करते त्यासाठी मला त्यातनं त्यांची सात्विकता वाढली पाहिजे. मग त्यासाठी आता तुम्ही बघा, आपल्याकडे इतकी सुंदर शास्त्र आहेत ना. आता मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते तेव्हा माहेरून तिला अन्नपूर्णा देवी देतात, अन्नपूर्णेची मूर्ती देतात. तर अन्नपूर्णा का, तर त्या मुलीच्या घरात कधी असं तुतवडा नको व्हायला, भरभराटी असावी, अन्नधान्य सुख समृद्धी तिच्याकडे राहावी म्हणून अन्नपूर्णा ही दिली जाते. मग आता अन्नपूर्णा मातेबद्दल ते मी केलेलीची एक्सपेरिमेंट अशी आहे की मी आणि माझ्या सासूबाई जेव्हा आमच्याकडे ना खूप असे पूजा वगैरे नेहमी होत असतात आणि बरेचदा कसं तरी घाईघाईतनं कधीतरी स्वयंपाक हा बिघडतो बरं का, कधीतरी मीठ जास्ती पडतं, तिखट कमी पडतं, असं काहीतरी होतं आणि बेचव पण होतो. पण जेव्हा आमच्याकडे असे खूप लोक जेवायला वगैरे येणार असताना तर आम्हाला एक धाकधूक असते, बापरे आज नेहमीसारखा घोटाळा नको व्हायला बरं का, आपण जरा चांगल्या म्हणजे अन्नाला चव आली पाहिजे. त्यात कांदा लसूण एक तर नसतो पूजेच्या स्वयंपाकात. मग त्यावेळेस आम्ही एक प्रॅक्टिस सुरू केली की अन्नपूर्ण मातेला नमस्कार करायचा, तिला आशीर्वाद मागायचा की देवी आज मी जो स्वयंपाक करणार आहे तो अतिशय छान आणि उत्कृष्ट होऊ दे, तू माझ्याकडनं हे छान प्रकारे हा स्वयंपाक करून घे. साधी एक सेकंदाची प्रार्थना आणि मी तुम्हाला सांगते इतका छान स्वयंपाक. एरवी आपण ग्रेव्ही करतो, मसाले टाकतो, पण पूजेसाठी ह्या प्रार्थनेनी केलेला स्वयंपाक खूप चविष्ट होतो. त्याच्यात कांदा लसूण काही नसतं पण तरी तो छान लागतो. सो अजून एक एक्सपेरिमेंट महत्त्वाची आहे, करून बघा. आता त्याचप्रमाणे पाणी हे खूप जास्ती पॉवरफुल आहे. फ्रिक्वेन्सी खूप लवकर ते कॅच करतं, जी काही आपले स्पंदनं किंवा व्हायब्रेशन्स हे पाणी कॅच करतं. एक जॅपनीज सायंटिस्ट होते, मॉसरू एमेटो म्हणून, तुम्ही जर का जस्ट गुगल केलं तर तुम्हाला कळेल. हे एक सुडो सायंटिस्ट होते आणि त्यांनी पाण्यावर एक खूप सुंदर अभ्यास आणि एक सुंदर थिअरी हे केली. त्यांचं असं म्हणणं आहे की
पाणी आपले व्हायब्रेशन्स, आपले विचार, आपले उच्चार किंवा आपले शब्द किंवा आपली एन्व्हायरमेंट हे पटकन कॅच करतं. पण जर का त्या जर का ते पाणी चांगल्या पद्धतीने आपण हँडल केलं तर त्या पाण्याचा आपल्या शरीराला प्रचंड फायदा होतो. आता बघा, त्यांनी एक साधी एक्सपेरिमेंट केली. थोडंसं मी जी वाचली आहे ती जरा अशी विस्कळीत आहे, पण मुद्दा तुम्हाला कळेल. त्यांनी काय केलं, पाण्याच्या बाटल्या 4-5 पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि त्या 5 वेगळ्या लोकांकडे दिल्या. एकाकडे जिथे खूप आनंदी आहे व्यक्ती, पॉझिटिव्ह वातावरण आहे त्या व्यक्तीच्या घरात, अशा ठिकाणी ती एक बाटली 5-6 दिवस ठेवली. दुसरी बाटली अशा व्यक्तीकडे ठेवली की जो खूप प्रेमळ आहे, दयाळू आहे, लोकांना मदत करतो. तिसरी बाटली अशा माणसाकडे ठेवला की जो कपटी आहे, सतत दुसऱ्यांचा रागद्वेष करतो, त्याच्याकडे ठेवली. तिसरी बाटली एका आजारी व्यक्तीकडे ठेवली आणि 5वी बाटली एका अशा व्यक्तीकडे ठेवली की जो सतत नेगेटिव्ह बोलतो, कंटिन्युअस शिवीगाळीच करत असतो. आणि एक 5-6 दिवसांनी त्या बाटल्यांवर त्यांनी लेबल्स टाकून त्या बाटल्या कलेक्ट केल्या आणि त्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवल्या. आणि फ्रीज जेव्हा पाणी फ्रीज होतं तेव्हा त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आपल्याला अभ्यास करता येतो. इथे मला जमलं तर मी गुगलवरच देते. आता बघा, जिथे प्रेम होतं, कंपॅशन होतं, दया होती, दुसऱ्यांप्रती एक आनंदी वातावरण होतं, दुसऱ्यांप्रती प्रेम होतं किंवा मनात कृतज्ञतेचा भाव होता, तिथे डायमंडसारखं मॉलिक्युलर स्ट्रक्चर हे पाण्याचं झालं. अतिशय सुंदर इमेजेस आहेत, प्लीज चेकआउट करा. आत्ता मला जेवढे जमत आहेत ते मी देते. डॉक्टर मॉस्रू एमॅटो म्हणून आहे, ह्याचे गुगल इमेजेस तुम्हाला बघायला मिळतील. जिथे हेट्रेड आहे, राग आहे, द्वेष आहे, चिडचिड आहे, लोभ आहे, मत्सर आहे, स्वार्थ आहे, तिथे पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर विस्कळीत झालेलं दिसतं. सो वेअर देर इज लव्ह, कंपॅशन, हार्मनी, द मॉलिक्युलर स्ट्रक्चर इज सिमेट्रिकल. अँड वेअर देर इज हेट, where there is negativity, where there is jealousy, the molecular structure of water is asymmetrical. So, हे तुम्हाला लक्षात येतं. This is an experiment, ह्याच्यावर भरपूर अभ्यास झालेला आहे. सो आपल्या घरात जे पाणी येतं ते कुठून येतं, कुठेतरी पाईपलाईन्समधनं फिरून कित्येक गोष्टींची व्हायब्रेशन कॅच करत करत फिल्टर आरो त्याच्यामधनं ते पाणी येतं आणि आपण ते पितो. मग हे वॉटर आपल्याला त्रास देईल की आपल्याला आनंद देईल, काही म्हणजे त्याचा जो परिणाम आहे ना तो काय असतो ते आपण अभ्यास केला नसल्यामध्ये. आणि मॅक्झिमम आपल्या शरीरामध्ये पाणी असतं आणि जेव्हा आपण हे डिस्टर्ब फ्रिक्वेन्सीचं पाणी पितो तेव्हा अजून वेगळे त्रास, व्याधी आपल्याला होतात. पण जर का आपलं सत्वगुण तर सोडूनच द्या, रजतम वाढतं. जेव्हा रजतम वाढतं तेव्हा आयुष्यातला आनंद निघून जातो. मग आता सात्विकता आपल्याला वाढायची आहे. आहाराला आपण बघितलं, आहार कसा करायचा, प्रार्थना करून अन्न खायचं, हे सगळ्या गोष्टी झाल्या. मग पाण्याचं काय करायचं? आता पाण्यावर खूप छान अभ्यास आपल्याकडे केलेला आहे. आता वॉटर हॅज मेमरी किंवा लिक्विड कम्प्युटर वगैरे आपण सगळं पाण्याला म्हणतो, ते फ्रिक्वेन्सी खूप चांगल्यापैकी ॲब्झॉर्ब करतो. सो हे पाणी आपण कसं पितो दैनंदिन जीवनात ह्याला फार महत्त्व आहे, कारण 75% आपलं शरीर हे पाण्यानी बनलेलं आहे. सो त्याच्यामुळे 75% आपली जी फिजिकल बॉडी आहे ह्याच्यात पाणी असतं. सो त्याच्यामुळे पाणी आपण कसं घेतो किंवा कुठल्या पद्धतीने ते ग्रहण करतो ह्याला फार महत्त्व आहे. आता जेव्हा कोरोना काळ होता ना त्यावेळेस खूप लोकांनी अभ्यास केला. आता प्लास्टिक आहे, स्टील आहे, ह्याच्यामध्ये कोरोनाचे जंतू हे जवळजवळ 3 दिवस राहायचे, कार्डबोर्डमध्ये 1 दिवस राहायचे. म्हणून आपण बघा पार्सल्स आले की ते सॅनिटाईज करायचो. पण कॉपर किंवा तांबं जे असतं त्याच्यात कोरोनाचे जे काही व्हायरस आहे तो फक्त 4 तास टिकतो, त्या सरफेसची ती तशी ताकद आहे. सो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जे काही वॉटर प्युरिफायरमधनं आरो आपण आजकाल लावतो, ॲक्वागार्ड आणि बरंच काय काय आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फिल्टर्स घेतो, पाणी प्युरिफाय करून आपल्याकडे येतं, मग ते डायरेक्टली पिण्यापेक्षा आपण काय करू शकतो, एखादं कॉपरचं किंवा तांब्याचं पिंप घेऊ शकतो, त्यात ते पाणी स्टोअर करायचं
पूर्ण पिंप भरायचा, छोटासा कापराचा तुकडा त्या पाण्यामध्ये टाकायचा, त्या पाण्याला दिवा उदबत्ती असं सगळं ठेवायचं, फूल एखादं व्हायचं, त्या पाण्याला प्रार्थना करायची की हे जे पाणी माझ्यापर्यंत येतं आहे त्या पाण्यातनं माझ्यामधलं प्रेम कृतज्ञता वाढू दे, माझ्यामधलं आनंद वाढू दे, माझ्या शरीराला जे काही व्याधी आहेत त्या सगळ्या व्याधी निघून जाऊ दे, माझं आरोग्य चांगलं राहू दे, असा कुठल्याही प्रकारचा एक मिनटाची किंवा एक सेकंड, मी तर म्हणते 5 सेकंद पण नाही लागत, एक छोटीशी प्रार्थना करून जर का ते पाणी आपण ठेवलं आणि रात्रभर ते झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी जर का तुम्ही प्यायलं तर त्याची चव ही पूर्णपणे बदललेली असते, अँड दॅट बिकम्स अ हिलिंग वॉटर. खूप पॉवरफुल प्रॅक्टिकल टेक्निक आहे, करून बघा. आणि फॉर तुम्हाला जर का पाहिजेच असेल ना तर तुम्ही हे पाणी आणि फिल्टरमधनं डायरेक्टली घेतलेलं पाणी ह्या दोन्हीची चव बघा, तुम्हाला चवीमध्ये फरक जाणवेल आणि हे खूप जास्ती काय म्हणतात ह्याचा खूप परिणाम चांगला आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या मानसिक स्थितीवर होतो, आपल्या मुलांनासुद्धा त्याचा खूप फायदा होतो. तर ह्या प्रकारे जर का आपण ते पाणी घेतलं किंवा ते ग्रहण केलं तर खूप चांगला सात्विकता वाढवण्याच्या दृष्टीने हा खूप मोठा बदल आपल्या आपण आयुष्यात करणार आहोत. सो हा नक्की हा जो एक्सपेरिमेंट आहे हे करून बघा किंवा हा प्रयोग आहे तो करून बघा आणि मग मला सांगा, व्हिडिओवर परत या आणि सांगा की काय तुम्हाला फरक जाणवला. आता कॉपर नसेल, आजकाल तर उन्हाळा चालू झाला आहे, आपण सगळीकडे घराघरात आपल्याकडे छान माठ असतात आणि त्या माठातलं थंडगार पाणी आपण पितो, त्याच्यात वाया टाकतो, तिथे पण जर का तुमच्याकडे नसेल तांब्याचं तर तुम्ही ह्यालासुद्धा हे करू शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारे जिथे जिथे पाणी स्टोअर होतं तिथे त्याची थोडीशी त्याची पूजा करून त्याला प्रार्थना करून रात्रभर ते पाणी जर का तुम्ही ठेवून प्यायलं तर त्याचा फरक हा तेवढाच तुम्हाला मिळणार आहे. असं म्हणतात की पाणी हे एक लिक्विड कम्प्युटर आहे, सगळ्या गोष्टी ते पटापट पटापट कॅप्चर करतं. सो आता मग त्याच्यानंतर मी हे जेव्हा करायला लागले तेव्हा मला खूप छान फरक जाणवला. माझ्यामधली ॲसिडिटीचा मला प्रचंड त्रास होत होता, तो ॲसिडिटीचा त्रास कमी झाला. आता मग माझ्या नंतर लक्षात आलं की अरे आपल्याकडे काय करतात ना, बरेचदा मला आठवते माझी आजी काय करायची, एक फुलपात्र घ्यायची, त्याच्यात पाणी घ्यायची आणि त्याच्यावर हात ठेवून रामरक्षा म्हणायची किंवा कुठलंही स्तोत्र म्हणायची आणि ते पाणी आम्हाला नातवंडांना प्यायला द्यायची. तर आम्ही त्या आजीने दिलं आहे म्हणून प्यायचो, पण काय विचार असेल बघा ना, त्यावेळीस कोणीतरी तिला सांगितलं असेल की असं अभिमंत्रित करून ते पाणी दे म्हणजे आरोग्य चांगलं राहील मुलांचं, तर ती ते करायची आणि मला वाटत नाही शी एव्हर हॅड एनी क्वेश्चन्स, तिला असे प्रश्न पडले नव्हते. पण जे आपल्याकडे जे मोठ्या लोकांचं हेच महत्त्व आहे आपल्या आयुष्यात की ते ना हे फॉलो करतात, हळूहळू संदर्भ लागायला लागला की किती छान अभ्यास आपल्याकडे केलेला आहे ना या सगळ्या गोष्टीचा. मग जेव्हा आपण देवळामध्ये जातो तर तिथे तीर्थ असतं, त्याच्यामागे बहुधा हेच शास्त्र असेल, कारण ती जी देवाची स्पंदनं आहेत किंवा तो जो सात्विक गुण आहे ईश्वर किंवा देव हा 100% सत्वगुण, त्याची जी फ्रिक्वन्सी असते ती 100% सत्वगुण असतो. मग त्या सत्वगुणाचा कुठेतरी एवढूसा तरी आपल्याला मनुष्याला फायदा व्हावा म्हणून ते तीर्थ बहुधा आपल्याला दिलं जात असावं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी अभ्यास करायला लागले आणि ते माझ्या दैनंदिन रुटीनमध्ये जेव्हा मी फॉलो करायला लागले तेव्हा मला खूप छान बदल त्याच्यामध्ये जाणवला. माझ्या कुटुंबातलं जो आनंदाची लेवल होती ती जास्ती चांगली झाली. आता रोज आपण हे करू शकत नाही, पण आठवड्यातनं 4 दिवस 5 दिवस हळूहळू करायला लागा, फरक हा नक्की पडणार. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मेंटॉर्स अँड कोचेस ह्या सगळ्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आली तर त्याचासुद्धा हा होलिस्टिक स्पिरिच्युअल बेस आहे. सो आपले जे व्हायब्रेशन्स आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ह्या सगळ्याचा अन्नाशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच तुम्ही बघा यूट्यूबवर सर्च करा, वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक, अमक तमक, हिलिंग वॉटर, प्राणिक वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी त्याचा मूळ मुद्दा हाच आहे की वॉटर हे लिक्विड कम्प्युटरसारखं असतं, पाण्याला स्मृत
वृत्ती असते. सो त्याच्यामुळे जर का आपण चांगल्या गोष्टी चांगल्या ह्यानी ते प्यायलं तर आपल्यामधली ती पॉझिटिव्हिटी सात्विकता वाढायला मदत होते. सो मंडई, हा होता सात्विक जीवनशैलीमधला पहिला भाग आहार. दुसरा आणि तिसरा भाग लवकरच येणार आहे. एक एक भागाचा व्यवस्थित अभ्यास करा, ते इम्प्लिमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय, ह्याच्यातनं हा व्हिडिओ फॉलो केल्यानंतर काय फरक तुमच्यामध्ये पडतोय, प्लीज मला कमेंट करून सांगा. माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. मी आशा करते म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. सात्विक जीवनशैली नक्की अंमलात आणा, फॉलो करा आणि स्वतःच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकत. टिल देन मंडई, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड. नमस्कार.